विद्यापीठ पर्यटन प्रशासन विभाग आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं। यात विभागप्रमुख डॉक्टर राजेश दगडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटन प्रशासन विभाग आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर हेरिटेज वॉक याचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं 5 ते 25 ऑक्टोबर दरम्यान देखो अपना देश ही मोहीम राबवण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणजे विद्यापीठाच्या पर्यटन प्रशासनाचे विभाग प्रमुख डॉक्टर राजेश रगडे यांच्या संकल्पनेतून डॉक्टर आंबेडकर हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं। मिलिंद महाविद्यालयाची वास्तू, परिसरातील वाचनालय, वाचनालयात ठेवण्यात आलेल्या दुर्मिळ ग्रंथांचं दर्शनही विद्यार्थ्यांना झालं। त्याचप्रमाणे बुद्धा अँड हिज धम्मा हे दुर्मिळ पुस्तक यावेळी बघायला मिळालं। मिलिंद महाविद्यालय, मिलिंद शाळा ते विद्यापीठ प्रवेशद्वारापर्यंत या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमाप्रसंगी विभागप्रमुख डॉक्टर राजेश रगडे, डॉक्टर माधुरी सावंत, सुभाष जाधव, पर्यटन विभागाच्या संचालिका भावना शिंदे, मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद शफी यांच्यासह विद्यार्थी अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते। It was in 1923, the first college, government college, today's government college was started. After that in 1950, we find the Millen College. The establishment of Millen College is the foundation of this then Marathwada University. As you know that Babasaheb wanted to have this kind of university in this region, and the reason I have already quoted there. Now this university was established in 1958, and the place where we are standing, this university gate, since morning we are seeing the Chaitya window, that is the Gavaks, how it evolved, how Babasaheb made use of this arch in his campus. The same thing was copied here. And here we find that in 1971 this arch was made into a gate. And this gate, university gate, we find it here now. Now, the main aspect is that we know that in tourism we have studied that there are hundreds of monuments and hundreds of attractions. We have the most famous attractions in the world, like we have the Taj Mahal, we have the beaches, and we have so many attractions. We have the Eiffel Tower, we have the pyramids. So many attractions are there. But there is one attraction, which is the latest one, and that is the university gate. How this has become an attraction or tourist attraction? Every year on 14th of January, at least 5 to 10 lakh people gather here at this monument. Because, as you know that in 58 when this university, नाही तू इथून आपण आता स्कूलकडे जाऊ या या बिल्डिंगच्या पहिले स्कूलची बिल्डिंग झालेली त्या ठिकाणी आपल्याला अजून एक आर्किटेक्चरचा नमुना बघायला भेटतो। चला सर माईक वैशिष्ट्य असं होतं त्यांना असं वाटायचं की प्रत्येक मुलांना शिक्षण घेत असताना त्यांनी जॉब सुद्धा करायचा। मल्टीपर्पजचे असतात ते मुलांनी दिवसा रात्री संध्याकाळी असं वेगवेगळ्या टाईम्सला त्यांनी शाळा आणि कॉलेज चालवले। 24 आवर्स ऑपरेशन राहील कार्यक्रम या ठिकाणी आणि हा आर्किटेक्चरचा आपल्याला अजंतानंतर पहिल्यांदाच का बघायला मिळतात। हा जो आपण याला चैत्य विंडो म्हणतो जवळ हे पिल्लर आणि आपण अजून त्याला बघितलं ते पहिल्यांदा आपल्याला इथे बघायला मिळतं आणि औरंगाबाद शहरामध्ये अजून 4-5 ठिकाणी असे सिमिलर आता आर्क आहे जे एसबी कॉलेजला आहे। एसबी कॉलेजच्या जर गेलं तर तिथे बघा एसबी कॉलेजच्या सोबत आपल्याला जे बस स्टँड आहे औरंगाबाद बस स्टँड आहे तिथे आपल्याला बघायला मिळेल मोठा आर्क आहे। त्याबरोबर आपल्याला रेल्वे स्टेशन जुनं आणि नवीन जो आहे तो नवीन जो आहे तो आम्ही स्वतः डिझाईन केलेला आहे लंबी स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगेल। त्याचबरोबर आपलं जे गव्हर्नमेंटचं जे गेस्ट हाऊस सुविधा आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला आर्टिस्ट बघायला मिळतात। इथं तुम्ही बघा की जे पिलर्स आहेत पिलर्समध्ये एक वेगळा असं पॅटर्न आहे
एक्झागॉनल आहे, ऑक्टागॉनल आहे, वरती मग फ्लोरल आहे, त्याच्यावरती त्याच्यामध्ये पुन्हा सिम्बॉलिझम आहे, चार पाच त्याच्यामध्ये लेअर्स आहेत. ओके, मी तो एक सिग्निफिकन्स आहे. आणि स्कूल आर्किटेक्चरचा आज जरी आपल्याकडे जोडणीसारख्या स्कूल्स आहेत मोठमोठे, तर त्या बिल्डिंगमध्ये जायचं आणि या बिल्डिंगमध्ये तर तुम्हाला लक्ष देईल की आर्किटेक्चर कसं असेल ते, की स्कूलचं आर्किटेक्चर, त्याचे कॉरिडोर्स किती मोठे आहेत, त्याचे क्लासरूम साईज कसे आहेत, त्याच्यानंतर जो शेप दिलेला आहे, त्यांचे जे ग्राउंड्स आहेत, समोरच्या बाजूने ग्राउंड आहे, मागच्या बाजूने गार्डन, आपण आता फक्त गार्डनमध्ये ते स्पेसिफिक असं आर्किटेक्चर I was studying here in the 19, and those families, those people, specifically the women, they used to teach us. So this is one of the best that time. And again we find Little Flower School and Christ Church. The Christ Church school is like 170, 180 years old. All missionary schools. So the best education of that time, it was imparted here. आता आपण दूर जर गेलं सर तर सर्वांच्या गाड्या आहेत, आपल्याला त्यांनी फ्युजन केलं ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. जे पिलर्स आहेत हे अजंटाचे किंवा कुठल्याही चैत्यगृहाचे पिलर्स आहेत, आणि हा जो डोम आहे तो कांचीचा, असं त्यांनी फ्युजन केलेलं आहे. बुद्धिस्ट आर्किटेक्चर मी इथे रेलिंग सिस्टम या आर्ट कॉलेज दिल्यावरती तिथे सांचीच्यावरती जे रेलिंग्स आहेत त्या रेलिंग आपल्याला बघायला मिळतात. त्याच्याखाली जे ब्रॅकेट्स आहेत आणि त्याच्या खाली आपल्याला जी कुंडी दिसते, ॲक्च्युली तिथे वॉटर टँक पण आहे त्याच्यामध्ये. आणि या बाजूला आपल्याला बघायला मिळतं की हे इथे बाबासाहेबांनी लावलेलं हे बोधी वृक्ष आहे. आणि तो इथून आपण आता स्कूलकडे जाऊया. या बिल्डिंगचं पहिले स्कूलची बिल्डिंग झालेली आहे, त्या ठिकाणी आपल्याला अजून एक आर्किटेक्चरचं नमुना बघायला मिळतो. चला Enter to Bluetooth.